नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझे अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण मानदेशाची सफर करणार आहोत। त्यामध्ये आपण सर्वप्रथम हसवडचं सिद्धनाथाचं मंदिर पाहणार आहोत। त्यानंतर कारखेलचं जे सरसेनापती संताजीराव घोरपडे आहेत त्यांची समाधी पाहणार आहोत, आणि त्यानंतर राजेवाडीचा तलाव पाहणार आहोत। चला तर आपण थेट आता हसवडला जाऊयात। मानगंगा नदीच्या काठावर, मानगंगा नदीच्या प्रदेशात निर्माण झालेल्या मानदेशामधील समृद्ध अशी संस्कृती, त्याचसोबत तेथील मंदिरं, ऐतिहासिक स्थळे आणि धरण हे पाहण्यासाठी एक दिवसाची सफर मानदेशामध्ये आयोजित केली होती। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow. मित्र हो, आपण आता गोंदवल्यामध्ये गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घ्यायला थांबणार आहोत। गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेऊ आणि पुढं हसवडला जाऊ। बघू, आपल्याला जर परवानगी दिली तर आपण व्हिडिओ करू, परंतु शक्यतो या ठिकाणी परवानगी दिली जात नाही व्हिडिओ करण्यासाठी। दर्शन घेऊ आणि पुढं जाऊ। गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही हसवडकडे प्रयाण केले। हसवडमधील श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवींचं दर्शन घेऊन आम्ही ऐतिहासिक अशा कारखेल या गावाकडे प्रस्थान ठेवले। कारखेल म्हटलं की समोर येतो मराठ्यांचे सरसेनापती वीर संताजी घोरपडे यांचा दैदिप्यमान इतिहास। त्या ठिकाणी अत्यंत क्रूरपणे त्यांना ठार केल्यानंतर त्यांचं शिर त्या ठिकाणी पडलेलं होतं, आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे। त्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे राजेवाडी धरणाकडे प्रयाण केलं। मानदेश म्हटलं की आपल्या दृष्टीसमोर येतो तो दुष्काळ। या धरणामुळे सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे। खऱ्या अर्थानं मानदेशचा दुष्काळ हटवण्यासाठी राजेवाडी धरण उपयुक्त ठरलेलं आहे। राजेवाडी धरणाच्या सांडव्यावरून पाणी पडत होतं, समोर विस्तीर्ण असा जलाशय दिसत होता, ते पाहून खूपच समाधान वाटलं। मित्रो, आता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर।